मित्रांनो, शासकीय नियमानुसार तोकड्या मदतीची घोषणा न करता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी 75,000 रुपये, बागायतीसाठी 1,00,000 रुपये व फळबागांसाठी हेक्टरी 1,50,000 रुपये याप्रमाणे तत्काळ मदत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. मागणीनुसार महाराष्ट्रातील कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी व मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाने प्रचंड धुमाकूळ घालत शेतीचे मोठे नुकसान केले. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. कोकणात 1,000 हेक्टरवरील भात शेती अक्षरशः कुजली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांना मोठा फटका बसला आहे. फळबागांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया भागात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आणि धान पिकांचे नुकसान झाले आहे. अकोल्यात मुसळधार पाऊस व पुरामुळे 4,000 हेक्टर जमीन खरडली गेली आहे. तर जवळपास 33,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात मात्र पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. मराठवाड्यात परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात नुकसान अतिवृष्टीने झाले आहे. जवळपास 2,00,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान महाराष्ट्रभरात झाले. शेतकऱ्यांचे नुकसान भरून न निघणारे आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे घेऊन शेतकऱ्यांना लगेचच भरीव मदत मिळणे गरजेचे आहे. शासकीय निकषानुसार तोकडी मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडते, ती सुद्धा नुकसानग्रस्तांपर्यंत 6-6 महिने पोहोचत नाही असा पूर्वानुभव आहे. शासनाने परिस्थितीनुसार ओला दुष्काळ अथवा कोरडा दुष्काळ जाहीर करूनही नुकसानग्रस्तांना विमा दिला जात नाही. याचा अर्थ झालेले नुकसान संपूर्ण महाराष्ट्राला दिसते पण विमा कंपनीला दिसत नाही. अशाही परिस्थितीत विमा कंपनी नुकसानग्रस्त भागात अथवा दुष्काळी भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न सरासरीपेक्षा जास्त असल्याने विमा देत येता नसल्याचे सांगते. हे कारण सांगून विमा कंपन्यांनी अनेक वेळा दुष्काळी भागातीलही शेतकऱ्यांचा विमा नाकारला आहे. शासन व विमा कंपन्या दोघेही शेतकऱ्यांना वेळ्यात काढण्याचेच काम करत असल्याचा आरोप मनसे शेतकरी सेनेने केलेला आहे. तर शासन फक्त नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांना नागरिकांना तोंडी मदतीचे आश्वासन देऊन मोकळे होते. परिस्थिती निवळल्यानंतर आश्वासन विसरून जाते व मदतीसाठी राज्य केंद्राकडे बोट करते. तर केंद्र राज्याकडे ही परिस्थिती नेहमी होताना दिसून येते असे संतोष नागरगोजे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना तथा जिल्हाध्यक्ष मनसे लातूर यांनी सांगितले. तर मित्रांनो, झालेल्या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी 75,000 रुपये, तर बागायतीसाठी 1,00,000 रुपये व फळबागांसाठी हेक्टरी 1,50,000 रुपये याप्रमाणे तात्काळ मदत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसे वाटले कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.